हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू श्रावणी स्क्रीन अँड लाईफस्टाईल. तर आज आपण अगदी सोपं व अगदी झटपट असं बनणारा एक ओपन सँडविच बघणार आहोत. हे खूप सोप्या पद्धतीने घरात बनतं. तर ह्या सँडविचचं नाव आहे पनीर चीज टोस्टी. आता हे कसं बनवायचं आपण ह्याला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे व त्याचं क्रंबल म्हणजे चुरा करून घेतलेलं आहे. त्यासोबत एक कांदा व शिमला मिरची अशी बारीक कट करून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण साधारण 1 टेबलस्पून मेयोनीज, त्यासोबत आपण ह्यामध्ये 1 टेबलस्पून रेड चिली पावडर, सोबतच 1 टेबलस्पून तंदुरी मसाला टाकून घेणार आहोत. हा टाकणं ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी देखील चालेल. त्यानंतर शिमला मिर्च, मग कांदा आपण ह्यामध्ये टाकून घेऊयात. सोबतच आपण ह्यामध्ये मिक्स हर्ब्स व त्यासोबतच पिझ्झा सिझनिंग देखील टाकून घ्यायचं आहे. व 1 टेबलस्पून आपण ह्यामध्ये रेड चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत. व आता आपण ह्यामध्ये 1 टेबलस्पून शेजवान चटणी टाकून घेतलेली आहे. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. व तसं आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे चीज क्यूब वापरलेली आहे. तुम्ही या जागी मॉझरेला चीज देखील वापरू शकता. आता ही 1 चीज क्यूब आपण इथे किसून घेतलेली आहे. आता हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. त्यानंतर मी इथे ब्रेड घेतलेले आहेत, आपले रेग्युलर ब्रेड्स. आता आपण ह्याच्यावरती सॉस लावून घेऊयात. त्यानंतर आपण ह्याला स्प्रेड करून घेणार आहोत. अगदी कमी वेळात व खूप मस्त असं सँडविच रेडी होतं. आता ह्याच्यावरतून आपण थोडंसं चीज स्प्रेड लावून घ्यायचं, जेणेकरून आपलं हे सँडविच खूप मस्त व चीजी होईल. आता ह्याच्यावरतून आपण स्टफिंग बनवून घेतलं होतं ते आपण ह्याच्यावरतून लावून घेऊया. आणि व्यवस्थित असं आपण स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याला ओव्हनला बनवणार आहोत, त्यासाठी मी ह्याला ओव्हनच्या स्टँडवर ठेवून घेते. तुम्ही ह्याला ओव्हनला न करता गॅसवर म्हणजे तव्यावर देखील ह्याला बनवू शकता. आणि इथे आपण ह्याला ओव्हनला ग्रिल करून घेऊयात, जेणेकरून मस्त असं हे व्यवस्थित ग्रिल होईल. आणि अशा रीतीने आपलं हे अगदी परफेक्ट असं सँडविच रेडी झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता, पाहायला खूप मस्त दिसतंच आहे. तर तुम्ही देखील ह्याला नक्की ट्राय करून पहा. व तुम्हाला याची नवीन व युनिक अशी रेसिपी कशी वाटली हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. मी जर मला इंस्टाग्रामवर फॉलो करत नसाल तर तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. भेटत असते का नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, खात राहा. बाय, टेक केअर.